अनायकैकनायकं विनाशिते भदैत्यकं तथा शुभाशुनाशकं नमामि तं विनायकम्। स्वागत करते पुन्हा एका न्यू ब्लॉगमध्ये आणि आज आहे गणेश चतुर्थी। तुम्हाला सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि आत्ता मी आली आहे शिवमुद्रा या पथकाचं वादन बघायला कोथरूडला, मी तुम्हाला ते सगळं दाखवणार आहे। सो आजचा व्हिडिओ पूर्ण बघा, आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू। बालेवाडीला माझ्या बहिणीकडे गणपती आहे। सो गणपती तिचा 1.5 दिवसाचा असतो, सो त्याचं दर्शन करायला आणि तिने कशा पद्धतीने गणपतीची प्रतिष्ठापना केली आपण सगळं बघणार आहोत, पूजा वगैरे। सो बघूयात। तिचा मोदक आहे, हिने बनवलाय। हा जो मोदक मी खाते, आधी मला सांगितलं गेलं की हा तिने बनवलाय आणि त्यानंतर खाल्ल्यावर मी छान तिची तारीफ करते, नंतर ती म्हणते हा रेडीमेड। ही पद्धत आहे। न पडलं असेल की हे दोन दोन गणपती का बसवलेत, सो ज्यांनी बसवलेत त्यांनाच आपण विचारूयात। सो मीट माय सिस्टर। हॅलो। सो का असे दोन गणपती बसवले जातात? दोन गणपती याच्यासाठी पॉइंट कॅमेरा। येस। हा जो लेफ्ट साईडचा गणपती आहे तो लास्ट इयरचा आहे, हा राईट साईडचा ह्या इयरचा आहे। सो ह्यावर्षी मी जो हा इकडचा लेफ्ट साईडचा गणपती मी त्याचं विसर्जन करणार आणि हा इकडचा गणपती होल इयर माझ्या घरी असणार देवाला। सो पूर्ण वर्षभर मी त्याची पूजा करते, नेक्स्ट इयर मी याला विसर्जन करणार आणि नवीन गणपती पुन्हा घरात ठेवणार। ही तुमची परंपरा आहे? ही फॅमिली ट्रेडिशन आहे। ओके।
सो मला हे प्रचंड आवडलं. हे आहे खणाचं आहे ते तिने घरी बनवलं. आपण तिला विचारलं ते कसं बनवलं जी सांगा. ही जी बॉर्डर आहे ती ऑलरेडी होती. हे खणाचे कापड आहे, त्यांना मी एक कार्डबोर्ड आधी अशा शेपमध्ये कट करून घेतलं आणि नंतर ते कट केले. त्यांना मी मागे वेगवेगळ्या कलरचे अस्तर म्हणूयात आपण ते लावले. आणि हे जे आहे हे मी याने काढले पेंटिंगच्या ब्रशने. येस ओके. आणि ही आयडिया कशी आली. ही आयडिया ऍक्च्युली मी बघितलेली खूप सारे ऑनलाईन की लेडीज असं बनवतात, बट मला असं वाटलं की मी पण बनवू शकते. आणि हे जे सगळे शुभचिन्ह आहेत ते आपल्याला माहिती असतात. हे शुभ लाभ आपल्याला माहिती आहे, ही लक्ष्मीची पावलं माहिती आहे, हा शंख माहिती आहे, हे माहिती आहे, श्री माहिती आहे. आणि गुगल केलं तर हे सायन्स कळतात आपल्याला. ओके. हे 18 इंचाचं नाहीये, हे 30 इंचाचं तोरण आहे. ओके. आणि 18 इंचाचं मी माझ्या देवघराला लावलंय. आणि हे तर आपल्याला कुठे पण मिळतात मार्केटमध्ये हे खालचे. सो तुम्हाला हे कसं वाटलं हे मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा की कसं वाटतं. आणि हे पण सांगा मला. ओके नाही किती क्यूट आणि छान असे नैवेद्याचे ताट आणि नैवेद्याच्या ताटामध्ये आहेत काय हे पापड आणि ते पुरणपोळी भात रश्शी खीर आणि भजे. कोणी बनवलं आहे हे सगळं? नक्की ना. आधी गणवलंय तुम्हाला? अगं पण मोदक गणपतीला प्रिय असतो, हे तू बनवायला हवं होतं आज. ओ माय गॉड. सो काय शाळा ही पेंटिंग खूप भारी आहे, तुम्ही बघू शकता. कोणी केली ही पेंटिंग? तो विकतो. वेडिंग गिफ्ट आहे. ओके. पण ते करतात प्रोफेशनली हे वर्क की? दुखहर्ता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठिशे दूराची. आशा करते आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल. आवडला असेल तर कमेंट्समध्ये सांगा कसा वाटलं हे पण सांगा. त्याचबरोबर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू सो मच.